नवभारताच्या निर्मितीसाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात बदल करण्यासाठी कटिबद्ध. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सत्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार व्हायला चालना मिळाली, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती. वीसशे वीस वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर. आर्थिक विकास दर 6 ते 6.5% राहण्याचा सर्वेक्षणात अंदाज. पायाभूत विकास क्षेत्रात 100 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची गरज आर्थिक सर्वेक्षणातून व्यक्त. जम्मू श्रीनगर महामार्गावरील टोलनाक्यावर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, अन्य फरार. दहशतवाद्यांच्या शोधासाठी तपास मोहीम जारी. आणि चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृतांची संख्या पोहोचली 213 वर, तर 9692 जणांना विषाणूची लागण. वुहान इथं अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानानं केलं उड्डाण. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. नवभारताच्या निर्मितीसाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात बदल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी संयुक्त सत्रात भाषण करताना सांगितलं. चालू दशक हे भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून हे दशक भारताचं दशक म्हणून ओळखलं जावं यासाठी पाया रचला गेला आहे. नव्या ऊर्जेनं नव्या भारताला गती द्यायची आहे. देशातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचे आहेत असं राष्ट्रपतींनी सांगितलं. युवा नेतृत्व तयार करायला, शिक्षणाची गुणवत्ता वाढवायला सरकार प्राधान्य देत आहे. 27,000 अधिक स्टार्टअप योजनांना मान्यता दिली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती भक्कम केली जात आहे असं राष्ट्रपती म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रसाराला चालना मिळाली. चर्चा वादविवाद यामुळे लोकशाही बळकट होते, मात्र केवळ विरोध करण्यासाठी केलेली हिंसा धोकादायक असते असं राष्ट्रपतींनी सांगितलं. कहना चाहते वो भारत आ सकते हैं, उन्हें सामान्य जीवन मुहैया कराना भारत सरकार का कर्तव्य है. पूज्य बापू के इस विचार का समर्थन करते हुए समय समय पर अनेक राष्ट्रीय नेताओं और राजनैतिक दलों ने भी इसे आगे बढ़ाया. हमारे राष्ट्र निर्माताओं की उस इच्छा का सम्मान करना हमारा दायित्व है. मुझे प्रसन्नता है कि संसद के दोनों सदनों द्वारा नागरिकता संशोधन कानून बनाकर उनकी इच्छा को पूरा किया गया. तिहेरी तलाक विरोधी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, मोटार वाहन सुधारणा कायदा असे अनेक कायदे सरकारनं संसदेत संमत केल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी सरकारनं जल जीवन मोहीम सुरू केली. 7 राज्यांमध्ये अटल भूजल योजना सुरू केली. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार संवेदनशील असल्यामुळे विविध उपाययोजना केल्या. ईशान्येकडील राज्यांमध्ये रेल्वेमार्गाचा विस्तार करण्याचं काम वेगानं सुरू केलं. देशभरात 1,000 जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. नुकताच बोडो आंदोलकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सामंजस्य करार केला. जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 आणि कलम 35 अ रद्द करून सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीर तसंच लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला असं ते म्हणाले. शेजारी प्रथम या धोरणानुसार शेजारील राष्ट्रांबरोबरच इतरही अनेक राष्ट्रांशी भारताचे संबंध मजबूत झाले आहेत असंही राष्ट्रपतींनी सांगितलं. समाजातल्या अखेरच्या व्यक्तीच्या कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा या सरकारचा मूलमंत्र आहे असंही राष्ट्रपती म्हणाले. इलाज की सुविधा, 24 करोड़ लोगों को बीमा सुरक्षा कवच, 2.5 करोड़ से ज्यादा लोगों को मुफ्त बिजली कनेक्शन पूरी पारदर्शिता के साथ और बिना भेदभाव के दिया गया है. मेरी सरकार की योजनाओं ने हर धर्म, हर क्षेत्र के गरीबों के हित में समानता के साथ सहायता व सुविधाएं पहुंचाई हैं और इसलिए देश के लोगों का विश्वास भी अर्जित किया है. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन उद्या वर्ष 2020-2021 साठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. या दशकाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जाईल तसंच जनतेच्या सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं. इस दशक के उज्ज्वल भविष्य के लिए मजबूत नींव डालने वाला ये सत्र बना रहे. ये सत्र अधिकतम आर्थिक विषयों पर चर्चा केंद्रित रहे. वैश्विक आर्थिक स्थितियों के संदर्भ में भारत किस प्रकार से इन परिस्थितियों का फायदा उठा सकता है, अपनी आर्थिक गतिविधि को और मजबूत बनाते हुए वैश्विक परिवेश का अधिकतम लाभ भारत को मिले. आगामी आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर 6-6.5% राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात मांडण्यात आला आहे. आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बाजाराचा अदृश्य हात आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींचा नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर आपल्या अर्थव्यवस्थेनं या दोन्ही गोष्टींचा सुयोग्य मेळ घालत त्याला पारंपरिक विचारसरणीची जोड देऊन आपली आर्थिक प्रगती सुरू ठेवली आहे. आपल्याला 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत आपली अर्थव्यवस्था नेऊन ठेवायची असेल तर या दिशेनं आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल असं या अहवालात नमूद केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत विविध प्रकारची आकडेवारी अहवालात देण्यात आली आहे. कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्यामुळे देशाला फायदा झाला आणि चालू खात्यातली वित्तीय तूट घटली. महागाईचा दर गतवर्षी एप्रिल महिन्यात 3.2% होता. डिसेंबरमध्ये तो 2.6% येऊन ठेपला असं या अहवालात म्हटलं आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाची गती वाढली. ही गती वाढण्यात 10 क्षेत्रांनी खूप मोलाचं योगदान दिलं आहे. पायाभूत सोयीसुविधा जितक्या सक्षम तितकी त्या देशाची आर्थिक प्रगती उत्तम हे तत्व आपल्याला माहिती आहेच. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याकरता पायाभूत विकास क्षेत्रामध्ये 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणं अत्यावश्यक आहे असंही या अहवालात सुचवण्यात आलं आहे. अत्यंत व्यापक आणि सक्षम बँकिंग यंत्रणाही त्वरेनं विकसित करण्याची गरज असून उद्योग क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी असेंबल इन इंडिया फॉर वर्ल्ड या योजनेला मेक इन इंडिया या योजनेशी जोडण्याची सूचना या अहवालात करण्यात आली आहे. 2014 पासून महागाईच्या दरात सातत्यानं घट होत आहे. 2019 पर्यंतच्या काळात हा दर प्रमाणाबाहेर वाढला किंवा घटला नाही. निर्यात क्षेत्रातली भागीदारी 2025 सालापर्यंत 3.5% तर 2030 सालापर्यंत 6% जाण्याची शक्यता असून त्याकरता आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अधिक जोमानं राबवायला हवा आणि त्याकरता उद्योजकतेला आणि संपत्ती निर्मितीला प्राधान्य द्यायला हवं असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या जम्मू श्रीनगर महामार्गावर सुरक्षा दलं आणि दहशतवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. जम्मू श्रीनगर महामार्गावर बान टोलनाक्याजवळ पोलिसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं त्यात हे तिघं ठार झाले. या भागात आणखी 4 दहशतवादी लपले असल्याची शक्यता असल्यानं तिथं शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील फरुखाबादमध्ये ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका करण्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या पथकाला यश आलं आहे. सुभाष बाथम या आरोपीनं आपल्या मुलीच्या वाढदिवसाचं निमंत्रण देऊन काल या सर्व मुलांना बंदी बनवलं होतं. सुमारे 8 तास हे थरार नाट्य सुरू होतं. बाथम याला ठार करण्यात आलं असं अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी बाथमच्या घराला वेढा घातल्यानंतर त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात 2 पोलिसांसह 3 जण जखमी झाले. आरोपीनं सुरुवातीला एका 6 महिन्याच्या मुलीला त्याच्या शेजाऱ्यांकडे सुपूर्द केलं होतं. सुभाष बाथम याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमण अधिकाधिक गंभीर होत असून बळींचा आकडा 213 पोहोचला आहे, तर 9692 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी चीन भेटीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इतर 19 देशातल्या 100 अधिक जणांना या रोगाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. आगामी 10 दिवसात या संक्रमणावर नियंत्रण मिळवता आलं नाही तर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जपानच्या टोयोटा कंपनीनं चीनमधील त्यांचे सर्व प्रकल्प 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनसह काही देशांनी चीनकडे होणारी सर्व हवाई उड्डाणं रद्द केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही नागरिकांना चीनचा प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनमधल्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज रवाना झालं. 423 प्रवासी क्षमता असलेलं हे विमान दुपारी दिल्ली विमानतळावरून रवाना झालं. आरोग्य तज्ज्ञांच्या पथकासह या विमानात 16 कर्मचारी आहेत. तिथे अडकलेल्या भारतीयांना घेऊन हे विमान उद्या दुपारपर्यंत भारतात परत येणार आहे. दरम्यान केरळमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला असून या रुग्णाला स्वतंत्र देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. संसर्ग झालेला विद्यार्थी चीनमधल्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल असं राज्याच्या आरोग्यमंत्री के शैलजा यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत येत्या 8 फेब्रुवारीला विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होत असून प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीनं आज आपलं संकल्पपत्र जाहीर केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं. केजरीवाल यांनीही अनेक भागात रोड शो घेत प्रचार केला. गेल्या 5 वर्षात आप सरकारनं अनेक महत्वपूर्ण कामं केल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्याही अनेक सभा झाल्या. येत्या 11 फेब्रुवारीला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. वेतन सुधारणेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी आजपासून 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाचा बँकांच्या दैनंदिन कामकाजावर तसंच ग्राहक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असला तरी या दिवशीही सरकारी बँकांचं कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात विविध मागण्यांबाबत झालेली चर्चा फिसकटल्यामुळे संपाचा हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2020-2021 नाशिक विभागाची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला जिल्ह्यातले खासदार आमदार तसंच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, विविध स्रोतातून मिळणारा निधी आणि प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय योजनांबाबत यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं. तसंच प्रारूप आराखडा अंतिम करताना योजनांसाठी आवश्यक वाढीव निधीची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना अनेक सूचना केल्या. नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करावा. अतिवृष्टीसंदर्भातल्या नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा. धुळे जिल्ह्यात 100 खाटांच्या रुग्णांसाठी तसंच MRI मशीनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध सूचना त्यांनी केल्या. प्रसारभारतीच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदी भाजपा नेत्या शायना NC यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. शायना NC यांनी या नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. प्रसारभारती ही देशाची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सार्वजनिक प्रसारण सेवांचं काम प्रसारभारतीच्या मार्गदर्शनाखाली चालतं. पुणे मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात आज करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बँकेचे अध्यक्ष अँड्रू मॅकडॉल यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी शहर विकास तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 20 कोटी युरो अर्थात 1600 कोटी रुपयांचा हा करार आहे. दरम्यान बँकेचे अध्यक्ष मॅकडॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रायपूर, बंगळुरू, लखनौ आदी ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांकरता बँकेकडून आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतल्या जिजामाता उद्यानात झाडं फुलं फळं आणि भाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन आज महापौर किशोरी पेडणेकर आणि काही लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं. आजपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन 5 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून ते सगळ्यांना विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृतीही साकारण्यात आल्या आहेत. दर्यावर्दी आणि खलाशांना योग्य ते प्रशिक्षण न देताच त्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याची प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी काही नौकावहन प्रशिक्षण संस्थांचा हात असल्याचं जहाज बांधणी महासंचालनालयाच्या लक्षात आलं आहे. मात्र प्रशिक्षण वर्गांना उपस्थित न राहता खोटी किंवा बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्या उमेदवारांना एक वेळ माफ करण्याचा निर्णय महासंचालनालयानं घेतला आहे. जहाज बांधणी महासंचालक अमिताभ कुमार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. अशा 3,762 उमेदवारांना कारण दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यापैकी बहुसंख्य उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चूक कबूल करून माफी मागितली आहे. यातल्या बहुतेकांची एजंटमुळे दिशाभूल झाली होती. अशा अनेक बाबींचा माणुसकीच्या दृष्टीनं विचार करून माफीचा निर्णय घेतल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं. मात्र असा प्रकार पुन्हा घडल्यास होणाऱ्या शिक्षेचीही त्यांनी माहिती दिली. भारतीय लष्करातल्या बॉम्बे सॅपर्स विभागाला 200 वर्ष पूर्ण झाली आहेत. 200वं वर्ष साजरं करण्यासाठी बॉम्बे सॅपर्सकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पुण्यात वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं. बॉम्बे सॅपर्सचे समादेशक लेफ्टनंट जनरल मायकेल मॅथ्यू, लष्करी अधिकारी आणि कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बॉम्बे सॅपर्समधील जवानांच्या देशविदेशातील शौर्यगाथा तसंच 200 वर्षांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. अनेक वास्तूंची माहितीही यावेळी देण्यात आली. सिक्कीममध्ये ग्लोबल सिनेमा फेस्टिवल 2020 आयोजन करण्यात आलं आहे. गंगटोक इथं 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आनंदिता सर्वाधिकारी दिग्दर्शित एव्हरी 68 मिनिट्स या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारातले 19 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवात चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. या महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विनोद प्रधान यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. चित्रपट संकलन हे केवळ तंत्रज्ञानाचं शास्त्र नसून त्यासाठी उच्च दर्जाची प्रतिभाही आवश्यक असते असं ज्येष्ठ चित्रपट संकलक आणि दिग्दर्शक बी लेनिन यांनी म्हटलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या 16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या 4थ्या दिवशी फिल्म्स डिव्हिजनमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या क्षेत्रातला आपला आजवरचा प्रवास त्यांनी यावेळी लोकांसमोर मांडला. चित्रपट संकलन करणं जुन्या काळात कठीण होतं. आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे संगणकाच्या मदतीनं हे काम अधिक सोपं झालं असलं तरी माणसांनी केवळ ऑपरेटर बनू नये तर क्रिएटर बनावं असा सल्ला त्यांनी दिला. चित्रपट संकलन उत्तम प्रकारे करता यावं यासाठी सगळ्या जगाकडे डोळे आणि कान उघडे ठेवून बारकाईनं निरीक्षण करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. गाणं संकलित करताना गाण्याचा ताल समजून घेतला पाहिजे तसंच पडद्यावरच्या अभिनेत्यांची अभिनय आणि संवादशैली समजावून घेतली पाहिजे असं ते म्हणाले. हे केवळ पुस्तकी शिक्षणातून कळत नाही तर यासाठी प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो असंही लेनिन यांनी यावेळी स्पष्ट केलं. आदिवासी तसंच लोकनृत्य परंपरा आणि पद्धतीचं जतन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टतर्फे लोकगाथेचं आयोजन केलं जातं. यात भारताच्या विविध प्रांतातल्या लोकनृत्यांचं सादरीकरण होतं. याचाच एक भाग म्हणून ओदिशाच्या आदिवासी आणि लोकनृत्यांचा कार्यक्रम काल सादर करण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी समाजाला उत्पन्नाचं साधन मिळवून देणं तसंच त्यांची कला लोकांसमोर आणणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडनमधील न्यायालयानं 27 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. सध्या वँड्सवर्थ कारागृहात असलेल्या नीरव मोदीच्या शिक्षेबाबत व्हिडिओ लिंकद्वारे सुनावणी घेण्यात आली. नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाबाबत येत्या 11 मे पासून सुनावणी होणार आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे रन फॉर हर मॅरेथॉनचं आज आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉनमध्ये शहरी तसंच ग्रामीण भागातील अनेक स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पुरुष स्पर्धकांसाठी 5 किलोमीटर तर महिलांसाठी 3 किलोमीटर अंतराची स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या 6 खेळाडूंना रोख रकमेसह स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचा अंतिम सामना झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिसिकोव्हा आणि तिचा क्रोएशियाचा जोडीदार निकोल मेक्टिक तसंच अमेरिकेची बेथनी मेटिक सँड आणि तिचा युनायटेड किंगडमचा साथीदार जॅमी मुरे यांच्यात होणार आहे. तर काल सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं पुरुष एकेरीत तर महिला एकेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन इथं झालेल्या चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं हवामान. नाशिक शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण, धुकं आणि गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. निफाड तालुक्यात 6 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही थंडी कांदा आणि गहू पिकाला पोषक असल्याचं म्हटलं जात आहे. नांदेड, जालना, पुणे, अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला, अहमदनगर तसंच सोलापूर जिल्ह्यातही थंडी कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही थंडीची लाट आहे. उस्मानाबादमध्येही थंडीची तीव्रता वाढली असून धुळे शहरात 6.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही थंडीत वाढ झाली आहे. मुंबईतही गारठा जाणवत आहे. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवभारताच्या निर्मितीसाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात बदल करण्यासाठी कटिबद्ध. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सत्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधीजींच्या विचारांना चालना मिळाली. केवळ विरोध करण्यासाठी केलेली हिंसा धोकादायक असते, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती. वीसशे 20 वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर. आर्थिक विकास दर 6 ते 6.5% राहण्याचा सर्वेक्षणात अंदाज. पायाभूत विकास क्षेत्रात 100 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची गरज आर्थिक सर्वेक्षणातून व्यक्त. जम्मू श्रीनगर महामार्गावरील टोलनाक्यावर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. अन्य फरार दहशतवाद्यांच्या शोधासाठी तपास मोहीम जारी. आणि चीनमध्ये कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे मृतांची संख्या पोहोचली 213 तर 9692 जणांना विषाणूची लागण. वुहान इथं अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानानं केलं उड्डाण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.